नमस्कार, SBN मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मी निलेश निकम. दिवसभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. मुंबईतील भेंडी बाजारात 1,250 वर्ष जुनी इमारत कोसळली. 21 मृतदेह हाती. ढिगाऱ्याखाली जवळपास 60 जण अडकल्याची भीती. मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. मिरजेतील म्हैसाळ गावामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्यांगणांचा धिंगाणा. गर्भपात प्रकरणानंतर पुन्हा एकदा म्हैसाळ गाव चर्चेत. पुढच्या वर्षी लवकर या गजरात 7व्या दिवसाच्या गणपती बाप्पांचं वाजत गाजत विसर्जन. राज्यात अनुदानित शाळांमध्ये 6,916 शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या. सरकारकडून तातडीनं 4,011 शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द. आणि 9 पिढ्यांचा इतिहास जपणारा सिंधुदुर्गातील 121 पाकळ्यांचा गणपती. गणपतीच्या डोक्यावरील 121 पाकळ्यांचा मुकुट. आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. गर्भपात प्रकरणानंतर चर्चेला आलेल्या म्हैसाळ गावामध्ये गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगणांना नाचवण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे पुन्हा एकदा म्हैसाळ हे गाव चर्चेत आलंय. म्हैसाळ या गावाला सहकार महर्षी माजी आमदार मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांचा वारसा लाभलाय. हे गाव गर्भपात प्रकरणानं चर्चेत आलं होतं. गर्भपात प्रकरणाचा कलंक पुसतोनं तोच आता पुन्हा एकदा म्हैसाळ गाव चर्चेत आलंय. म्हैसाळमध्ये आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणूक निघाल्या होत्या. यामध्ये कॉनॉन स्पोर्ट्स या गणेश मंडळानं वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीच्या अग्रभागी ट्रॅक्टर ट्रॉलीवर बाहेरून आलेल्या नृत्यांगणांना या मंडळाने नाचवलं. या मंडळाचे कार्यकर्ते या नृत्यांगणांसोबत बेभान होऊन नाचत असताना दिसत होते. या नृत्यांगणांना झिंग झिंग झिंगाट या गाण्याच्या तालावरती बेभान होऊन नाचत होते. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती, पण याची चर्चा मात्र सर्वत्र सुरू होती. शिरोळ तालुक्यामध्ये घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. कुरुंदवाड येथील ऐतिहासिक घाटावरती कृष्णा नदी पात्रात मोठ्या उत्साहात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी युवती, सेनेच्या रुकैया मकानदार, आरती आरडे, अक्षता चौगुले, तृप्ती पवार या युवतींसह मूर्तीदान उपक्रम दिवसभर राबवण्यात आला. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत युवती सेनेकडे शेकडो मूर्त्या दान केल्या. यावेळी नदी प्रदूषण टाळण्यासाठी नदीपात्रातही सोडलेल्या मूर्त्या पात्रातून बाहेर काढून दान करण्यात आल्या. नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोर कृष्णा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येवला इथं गौरी सजावट स्पर्धेमध्ये महिलांनी गौरींसमोर आकर्षक असे देखावे सादर केलेत. येवला इथं धडपड मंच आयोजित गौरी सजावट स्पर्धाप्रसंगी महिलांनी घरातील आपल्या गौरीपुढे अप्रतिम असे देखावे साकारले आहेत. नेत्रदीपक आणि मोहिनी घातलेले देखावे शहरातील शेकडो घरात गौरींपुढे साकारले गेलेत. त्यात पेशवे बाजीराव दरबार,
कॅशलेस इंडियाचा देखावा, येवला शहराच्या सणांच्या परंपरांचा देखावा, साईबाबांनी दीपावली कशी साजरी केली, असे विविध देखावे महिलांनी आपल्या गौरींपुढे साकारले आहेत. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या पुढाकारातून धडपड मंचच्या माध्यमातून ही स्पर्धा 23 वर्षांपासून घेतली जाते. यावेळी परीक्षक म्हणून शैला कळंत्री, प्रीतीबाला पटेल यांनी देखाव्यांची पाहणी केली. या गौरी सजावट स्पर्धेत 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला, त्यात 17 स्पर्धक विजयी ठरले. त्यात प्रथम क्रमांक ज्योती बाबर, दुसरा क्रमांक रेखा कोष्टी, तिसरा क्रमांक सई काथावटे, अशा प्रकारे विजयी महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीसही देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी महिलांना भेटवस्तूही देण्यात आली. येवला शहर में महागौरी का उत्सव 3 दिन मनाया जाता है. येवला शहर एक ऐसा शहर है जहाँ हर त्योहार बड़ी ही धूमधाम से मनाते हैं. येवला शहर की यह परंपरा इस बार भी कायम है. सबसे पहले हम महालक्ष्मी जी का पूजन करेंगे, उनका दर्शन करेंगे और अब इस बार हमारा प्रदर्शन है नवदुर्गा यानी दुर्गा माता के 9 रूप. नवरात्रि में हम 9 दिन देवी का पूजन करते हैं और हर दिन एक नए रूप की उपासना होती है. सबसे पहले दिन हम देवी शैलपुत्री की उपासना करते हैं, दूसरे दिन हम देवी ब्रह्मचारिणी की उपासना करते हैं, तीसरे दिन हम चंद्रघंटा देवी की उपासना करते हैं, चौथे दिन कुष्मांडा देवी, पांचवें दिन स्कंद माता देवी, छठे दिन कात्यायनी देवी, सातवें दिन कालरात्रि देवी, आठवें दिन महागौरी देवी और 9वें दिन सिद्धिदात्री देवी की उपासना करते हैं. आमच्याकडे नेहमीप्रमाणे दरवर्षी महालक्ष्मी गौरी पूजन हा आम्ही सण साजरा करतो. दरवर्षी आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन साड्या घालतो, दागिने ग्रहण करतो, त्यांचा पूर्ण साज शिंगार आम्ही घालतो, व्यवस्थित सगळ्या प्रकारचे फळं त्यांना फराळ वगैरे आम्ही सगळे आणतो, त्यांना व्यवस्थित नैवेद्य म्हणून ठेवतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन दरवर्षी आम्ही करतो. तर मागच्या वर्षी आम्ही आखाडी ते सोंग वगैरे असतं त्याचंवालं प्रदर्शन आम्ही दर्शकांना केलं. तर ह्या वर्षी आम्ही बालाजी यांचं डेकोरेशन केलेलं आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे साधू आहेत, कोणी तपस्या करतंय, कोणी शेत नांगरतंय, कोणाला विष्णू भगवानकडे जायचं आहे, त्यांची परीक्षा घ्यायची आहे, मग परीक्षासाठी तिकडे साधू वगैरे गेलेले आहेत, त्यांनी परीक्षा घेतलेली आहे. त्यानंतर ते पद्मावती आणि विष्णू भगवान यांचा विवाह ते लावणार आहेत थोड्या वेळात. आणि अशा प्रकारे आम्ही पूर्ण बालाजी मंदिर यांचंवालं दर्शन केलं, दाखवलं आहे लोकांना. गणेशोत्सव म्हटला की देखावे आले. पलूस येथील दलवाई परिवारानं साकारल्यात झिम्मा फुगडी खेळणाऱ्या गौराई. बघूयात SBN मराठीचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौराईचा महिला वर्गात मोठा उत्साह पाहायला मिळतो. पलूस येथील सुतार गल्लीमध्ये राहणाऱ्या सुनील दलवाई व राजू दलवाई यांच्या कल्पनेतून रामचंद्र दलवाई व अनिता दलवाई यांच्या घरी फुगडी खेळणाऱ्या अनोख्या गौरी साकारण्यात आल्यात. नाविन्यपूर्ण नैसर्गिकरित्या सजवलेल्या गौरींचा देखावा आणि जिवंत पक्षी पाहण्यासाठी महिलांची गर्दी होतीये. हा देखावा बनवण्यासाठी त्यांनी गेले 2 महिने मेहनत घेतली आहे. हे कुटुंब दरवर्षी नवनव्या आकर्षक रूपात गौरी बसवत असल्यानं संपूर्ण पलूस तालुक्यात हा चर्चेचा विषय बनलाय. तसंच आज पलूस नगर परिषद पलूसच्या मुख्य अधिकारी पल्लवी पाटील यांनी भेट देऊन दलवाई परिवाराचं कौतुक केलंय. ते घरात आणतो, लक्ष्मीचे पावले काढून कुंकवाचं पाणी करून ते घरात आणतो. नंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतो. भाजी भाकरीचा नैवेद्य झाला की नंतर त्या जेवल्यानंतर भाजी भाकरी खाऊन झाली की ती मोठ्या करतो. रात्री 9 नंतर आम्ही उभ्या करतो, त्यानंतर सकाळी मग बाकीचं फराळचं वगैरे ते ठेवतो. तिचं आधी ताट ठेवतो, त्यानंतर मग बाकीची मांडणी करतो. मग दिवसभर काय बायका येतात हळदीवकाला, मग ते हे काय ते काय म्हटलं की मग ते व्यवस्थित त्यांना सांगायचं. समजावून हळदीवकाचा कार्यक्रम होतो, रात्री कान उघडायचे, नंतर फुगड्या खेळतो, गौरीचे कान उघडतो. भारत अगेन्स्ट करप्शनच्या वतीनं महाराष्ट्रातला पहिला खुला दरबार अकलूज इथं आयोजित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना सरकारी कामात येणाऱ्या अडचणी सोडवणं, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सावकारी कचाट्यातून मुक्तता व्हावी, युवकांना रोजगार मिळावा, नागरिकांवरती अन्याय होऊ नये, भ्रष्टाचार बंद व्हावा अशा विविध समस्या सोडवण्यासाठी भारत अगेन्स्ट करप्शन याची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात याच्या 300 शाखा असून 1.5 लाखांहून सदस्य या संघटनेत असून राज्यात काम करतायत, असं मत राष्ट्रीय अध्यक्ष हेमंतजी पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी भारत अगेन्स्ट करप्शन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते पाटील, भारत अगेन्स्ट करप्शन राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, भारत अगेन्स्ट करप्शन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रोहन सुरवसे पाटील
भैयासाहेब वाघमारे पाटील, उपसरपंच विष्णू घाटगे पाटील, बाबूराव घाटगे पाटील, बिनूदादा सुद्रीक, हर्षद भोसले, सोमनाथ शेटे, भारत अगेन्स्ट करप्शन जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शेडगे, शंभूराजे, अनिल सुरवसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. येळावी येथील सौ विद्या माने यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं स्कूटरवर बसलेल्या गौरायांचा देखावा सादर केला आहे. तासगाव तालुक्यातील येळावी येथील सौ विद्या संदीप माने यांनी आधुनिक काळाला अनुसरून स्कूटी गाडीवर बसलेली गौरीची प्रतिकृती साकारली आहे. माने कुटुंबियांनी यंदाच्या वर्षी वेगळा उपक्रम राबवल्यामुळं परिसरातील महिला वर्गांमध्ये हा चर्चेचा विषय आहे. यंदा आम्ही गौरी नवीन पद्धतीचं बसवल्या, स्कूटीवरून बसवल्या. ही न्यू आयडिया आहे सुसदी, काय तर नवीन करायचं म्हणून. आणि आम्ही स्टँड तीन फिट करून त्याच्या 8 दिवस आधी तयारी लागलो आणि आमच्या गौरी आता उभे झाले. आम्ही प्रयत्न केले, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या म्हटलं गौरी दाखवूया, दुसऱ्यांचा अनुभव घेतलेत, कोणी कसे दाखवलेत, कोणी कसे दाखवलेत म्हणताना आम्ही बी म्हटलं आपण बी एखादी नवीन व्यक्ती सुचवून काय आहे ते बघूया. मग प्रयत्न आम्ही केले पण त्याला आम्हाला यश आलेलं आहे. मग सगळ्यांचा आम्ही सल्ला घेतला कसं दिसतंय कसं नाही. मग सगळे म्हटलं छान दिसतात, मग बघूया म्हटलं. मग चिरंजीवाला म्हटलं आपण करूया, चला म्हटलं यंदा काय होतंय वेगवेगळे लोक करतात आपण प्रयत्न केलेच पाहिजे म्हटलं. मग प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे करतेच आहे पण त्यातनं बघायचं प्रयत्न होईल तेवढे करत राहायचं नंतर आम्ही केलेलं आहे ती. मग ते आम्हाला यश चांगलेच मिळालं आहे. डहाणू इथं 40 ते 45 महिलांवरती मच्छीमारी करत असणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. रामप्रसाद बोट डहाणू इथं 40 ते 45 माईलवरती मच्छीमारी करत असताना बुडाली आहे. या बोटमध्ये बसलेले 10 खलाशी बुडत असल्याचं समजताच प्रेम प्रसाई बोटने 10 खलाशांचे प्राण वाचवले. परंतु वाचवलेल्या 10 खलाशांना घेऊन जात असताना प्रेम प्रसाई बोटचा संपर्क होत नसल्यानं डहाणू कोस्टगार्डच्या मदतीनं कोस्टगार्ड दमण विमानतळ यांच्याद्वारे डॉर्नियर विमानाकडून शोध सुरू आहे. अजूनही प्रेमप्रसाई बोटचा शोध सुरू असून तपास लागलेला नाही आहे. दरम्यान कोस्टगार्ड मुंबई यांच्या जहाजाद्वारे प्रेमप्रसाई बोटचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोनही बोट नावंतर गुजरात येथील आहेत. क्या अभी कैसे है सब वो जो खलासी थे वो? अभी सब खलासी आज सुबह 10 बजे उनका उनसे कॉन्टैक्ट हुआ. हमारा जो डॉनियर एयरक्राफ्ट जो दमन से सर्च ऑपरेशन के लिए गया था एरियल सर्च के दौरान वो जो तारापुर से 35 नॉटिकल माइल के स्थान पे उनसे संपर्क हुआ है और सारे 10 खलासी प्रेम प्रसाद के और 10 खलासी प्रेम साई के ये दोनों सुरक्षित आए और ये सभी अभी उनके साथ और एक भी उनकी गांव की बोट है जिसका नाम सत्यनारायणा बोट है और ये सभी सुरक्षित है और ये सब अभी उनके गाँव नवा बंदर के लिए रवाना हुए हैं. वाडा तालुक्यातील कोणसाई गावात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. देवगाव इथं आई वडिलांसोबत पाहुणा म्हणून गेला असताना जिल्हा परिषद शाळा देवगाव इथं बसवण्यात आलेल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या रोहिदास कान्हा वाघ वयवर्ष 15 याला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आम्हाला काही माहित नव्हतं त्याच्यामध्ये शॉक कसा लागला कसा काय ते. तेव्हा आम्ही तिथून निघलो शेतावर काम करून ना तेवढ्यात पोरगा आला धावत धावत ना आम्हाला लागला सांगायला. बोलतो बाबा बोलतो दादाला बोलतो शॉक लागला असं झालं तसं झालं. मी त्याला विचारायला लागलो तो रडायला लागला. तो रडायला लागल्यानंतर तरी मी तिथेच होतो तेवढ्यात दुसरे आमचं सासरं ते होतं ते आलं काका सासरं ते आलं ना त्याही सांगितलं का आपले पोराला बोलतो शॉक लागला असं रोहिदासला. तेव्हा आम्ही तिथून धावत धावत निघलो तेवढ्यात तर त्या पिकअपमध्ये भरून रस्त्याला येत होते त्याच्यातच आम्ही बसलो आणि दवाखान्यात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीनही राज्यांचं लक्ष लागलेल्या कोयना धरणानं 100 TMC आकडा पूर्ण केलाय. कोयना धरणातील पाणीसाठ्यानं गुरुवारी आपला 100 TMC पाण्याचा टप्पा पूर्ण केला. यामुळे आता तिन्ही राज्यांच्या सिंचनाचा व निम्म्याहून अधिक महाराष्ट्राच्या विजेचा प्रश्न आगामी वर्षासाठी निकालात निघालाय. 105 TMC पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात आत्तापर्यंत 100 TMC पाणी साठा झाला आहे. यापैकी उपयुक्त साठा 95 TMC इतका झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी आता केवळ 5 TMC पाण्याची गरज आहे. कोयना धरण व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार 1 सप्टेंबरपर्यंत इथे 103 TMC पाणी साठवण्यात येतं. त्यामुळे सध्याची नियोजनबद्ध वाटचाल व कमी झालेला पाऊस लक्षात घेता तुर्तास धरणातून विना वापर पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे.
चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट, यशाचा अभिमान, चाटेचा सन्मान। आम्ही घडवले 11,572 डॉक्टर्स आणि 22,318 इंजिनियर्स। चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन नाव इन सांगली, मिरज अँड तासगाव, स्कूल, कॉलेज अँड क्लासेस। चाटे IIT अँड NEET जेनरेटिंग जिनियर्स अँड इंजिनिअरिंग और मेडिकल एंट्रन्स कोचिंग इन्स्टिट्यूट। IIT JEE मेन्स अँड ॲडव्हान्स, JEE मेन्स अँड NEET। एक्सपिरियन्स्ड अँड एक्सपर्ट फॅसिलिटीज फॉर ऑल सब्जेक्ट्स। पर्सनल अटेन्शन अँड डाऊट क्लिअरिंग सेक्शन। स्पेशल अँड केअरफुल कोचिंग बूस्ट स्टडीज। पॅरेंट वॉर्ड इंटरॅक्शन इमिलिनेट्स एज्युकेशनल इरेग्युलॅरिटीज। चाटेज परफेक्ट नोट्स प्रिपेअर्ड बाय सब्जेक्ट एक्सपर्ट टीचर्स मल्टिप्लाय सक्सेस। फॉर ॲडमिशन कॉन्टॅक्ट अपोजिट सदानंद हॉटेल, चांदनी चौक, मिरज रोड, सांगली, 9595983003, 9371275439। नियर हॉटेल अर्फा, शिवाजी रोड, मिरज, 9372458554, 9325064176। DK पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मणेराजुरी रोड, तासगाव, 9595893003, 9371275439। NEET JEE असो वा 10वी 12वी, यश म्हणजे चाटे। 3 दशक गुणवत्तेची, विद्यार्थी पालकांच्या सहकार्याची। चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट। खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत नवनवीन व्हरायटीचे 4G मोबाईल्स, सॅमसंग, नोकिया, लिनोवो, विवो, ओप्पो, पॅनासोनिक अशा असंख्य मोबाईलच्या व्हरायटीज। मोबाईल घ्या स्मार्ट, व्हा एक्स्ट्रा स्मार्ट, होलसेल आणि रिटेल फक्त न्यू बालाजी कस्टम शॉप मध्येच। बापटबाल शिक्षण मंदिरा शेजारी, ST स्टँड रोड, सांगली। जीवनज्योत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर मिरज संचलित स्कॉलर्स पब्लिक स्कूल मिरज इंग्लिश मीडियम, शैक्षणिक वर्ष 2017 साठी नर्सरी ते 7वी पर्यंत प्रवेश सुरू। आमच्या स्कूलची वैशिष्ट्ये आणि ध्येय, प्रशस्त इमारत आणि भव्य क्रीडांगण, सुरक्षित निसर्गरम्य व प्रसन्न वातावरण, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, ई लर्निंगची सुविधा, शुद्ध पाण्याची सोय, विविध प्रकारच्या खेळासाठी प्रशिक्षण, तर शालेय विविध स्पर्धांचे आयोजन, सायन्स एक्झिबिशन, भारतीय संस्कृतीचे जतन व सर्वांगीण विकास, वार्षिक स्नेह संमेलन, शैक्षणिक सहलीचे आयोजन, समर कॅम्पचे आयोजन, अवर फ्युचर प्लॅन, डे बोर्डिंग स्कूल, अमेनिटीज इन आर्ट, स्पोर्ट्स अँड कल्चर, समर कॅम्प ऑफरिंग वोकेशनल स्किल अँड ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सिंग कॅम्प फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनल, सोशल अँड नॅशनल व्हॅल्यू, कोचिंग क्लासेस फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम। तेव्हा आपल्या पाल्याच्या उत्तम भवितव्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता नदीवेस मिरज आणि शाहू कॉलनी, दत्त कॉलनीच्या पूर्वेला, मिरज। संपर्क मोबाईल 9158021584 किंवा 7743842111। एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्ला। अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्ला। शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणार घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणार एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्ला। इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश। चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्ला, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10। स्क्वेअर सायन्स अकॅडमी, CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170,
HSC बोर्ड एग्जाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज. इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास, पर्सनल गायडन्स, टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन, मोस्ट फोकस्ड कोचिंग फॉर बोर्ड CET अँड JEE, प्रोविजन ऑफ प्रिंटेड नोट्स अँड स्टडी मटेरियल. कॉन्टॅक्ट मुळे सर 8888517084, तांबोळकर मॅम 9850993238. स्क्वेअर सायन्स अकॅडमी, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन, रोहित कलेक्शन, जवा दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे. एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं, और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में, और ढेर सारी वैरायटीज भी है. क्या बात कर रहे, तो चलो चलते हैं. शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक, यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED एंड LCD TV, AC, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज. यहाँ डेबिट क्रेडिट पेटीएम यूज कर सकते हैं, और यहाँ पर बजाज फाइनेंस और EMI भी अवेलेबल है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मिरज. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाने 100% टप्पा ओलांडला आहे. चंद्रभागा दुथडी भरून वाहती आहे, तर नदीमध्ये असणारे भक्त पुंडलिकाचं मंदिर, साधू संतांच्या समाध्या पाण्यात गेले असून जुना दगडी पूल आज दुपारपर्यंत पाण्यात जाण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणानं 100% टप्पा ओलांडला असल्यानं 60,000 क्युसेकनं पाणी भीमनदीच्या पात्रात सोडण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यासह उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं उजनीच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ झाली आहे. उजनीच्या दोन्ही कालव्यातून आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे, तसंच वीज निर्मितीसाठीही पाणी सोडण्यात आलं आहे. चंद्रपूर इथं 1,00,000 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर इथे घुग्गुसकडून पडवलीकडे ऑटोमध्ये अवैध देशी दारू घेऊन येत असताना 1,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली आहे. दारूबंदी पथकानं ही मोठी कारवाई केली आहे. 6 दिवसांमधली ही 9वी कारवाई ठरली आहे. मुख्याधिकाऱ्यांना जाणून बुजून बदनाम करण्याचा काही विघ्नसंतोषी मंडळींचा प्रयत्न असल्याचा आरोप जतचे नगराध्यक्ष इकबाल गवंडी यांनी केला आहे. जत शहरात 8 कोटींची विकासकामं हे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या कारकिर्दीतच. नगराध्यक्ष इकबाल गवंडी यांनी जत शहरात 8 कोटी विकासकामांना मंजुरी हे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या कारकिर्दीत मिळाली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष इकबाल गवंडी यांनी SBN मराठीशी बोलताना दिली. मुख्याधिकारी पाटील मॅडम यांच्या कारकिर्दीतच जत शहराचा विकास झाला आहे. धानेश्वरी कॉलनीत लवकरच पाईपलाईन करण्याचा पालिकेचा निर्णय झाला आहे. सध्या बिरनाळ तलाव पाणीसाठा कमी झाला आहे, त्यामुळं गावसिद्ध पाणी योजना बंद आहे. पाईपलाईन केल्यानं पाणी येणार नाही, त्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहोत, यावर लवकरच तोडगा निघेल अशी ग्वाही नगराध्यक्ष गवंडी यांनी दिली. मुख्याधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत की मुख्याधिकारी मॅडम राजकारण करतात. वास्तविक पाहता मुख्याधिकारी मॅडम राजकारणाचा यांचा काही संबंध नाही. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या सकाळी 9:00 आल्या की 5 वाजेपर्यंत येतं थांबून, ऑफिसमध्ये थांबून नागरिकांच्या समस्या ऐकून घेत होत्या. दाखले उतारे हे वेळच्या वेळी मिळत होत्या. मुख्याधिकारी मॅडमची बदली झाल्यानंतर दरम्यान महिन्याभराच्या काळामध्ये नवीन मुख्याधिकारी मॅडम चार्ज घेतला. 1 महिन्याच्या कारकिर्दीत लोकांची कामं रेंगाळली, उतारे दाखले ते सर्व रेंगाळ होतं. परत आता 8 दिवसापूर्वी मुख्याधिकारी मॅडम पाटील मॅडम यांना चार्ज दिलेला आहे. परत या जत शहरातील काही राहिलेली अपूर्ण कामं असतील त्याला गती देण्याचं काम मुख्याधिकारी मॅडमनी केलं आहे आता. आणि आता 1-2 दिवसातच 2 करोड रुपये म्हणजे दलित वस्तीची कामं सुरू होतील. 15-1 लाख रुपये खर्चून हायमर्सचं काम पाटील मॅडमच्या काळातच झालेलं आहे. महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक येथे हायमास्टर 2 पोल आता तेही काम चालू होईल. एक अशा धडाडीच्या मुख्याधिकारी आहेत
पण काही लोक त्यांना जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो आम्ही कदापि सफल होऊ देणार नाही. बुलढाणा नगरपालिकेमार्फत शहरामध्ये सुरू असलेल्या 5 ते 6 कोटींच्या निकृष्ट दर्जांच्या कामांमध्ये वाळूऐवजी गिट्टी डस्टचा सर्रास वापर सुरू आहे. बुलढाणा नगर परिषद अंतर्गत शहरातील इंदिरानगर जवळील सेरीवल नावाच्या 7.5 एकर मलकापूर रोडवरील नगरपालिका ताब्यातील जागा आहे. या जागेवर कुणीही अतिक्रमण करू नये म्हणून नियोजन समितीमार्फत सन 2016-17 मधील 70 लाख रुपयांची सदर जागांना संरक्षण भिंत मंजूर झाली असून या भिंतीचं बांधकाम सुरू आहे. बांधकामाचं काम प्रसिद्ध कन्स्ट्रक्शन करीत आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्ता कार्यकाळातील विविध योजनांमधून कामं मंजूर झाली आहेत. रस्ते, नाले, पुलांचं बांधकाम जवळपास 5 ते 6 कोटींची विकासकामं शहरात सुरू आहेत. मात्र विकासात्मक कामांचा दर्जा अत्यंत खालावलेला व निकृष्ट स्वरूपाचा असून बांधकामांमध्ये वाळूऐवजी गिट्टी डस्टचा सर्रास वापर करून सिमेंट कमी प्रमाणात वापरण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं बांधकामाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचं समोर येत आहे. त्यामुळं इंदिरानगर भागातील शेरीविल जागेवरील बांधण्यात आलेल्या नवीन भिंतीमध्ये दरारे देखील पडल्याचं दिसून येत आहे. तेच आता एक्झॅक्ट कामाचं काय सध्याची पोझिशन काय आहे ते अगोदर बघावं लागेल, त्यानंतरच आपण कारवाईची उद्देश ठरवू. साधारणतः 2016-17 देखील कामं सुरू आहे. दलित वस्तीची कामं सुरू आहे, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेची कामं सुरू आहेत, नवोत्थान योजनेची कामं सुरू आहे, त्यानंतर रोड ग्रँडचे आहे. साधारणतः अप्रॉक्सिमेटली 5-7 कोटीची कामं शहरामध्ये आज रोजी सुरू आहे, जे नगर परिषदच्या माध्यमातून चालू आहे. ते आता आपल्या माध्यमातून मला कळते आहे की त्यामध्ये देखील मटेरियलचं काय आहे, तर आम्ही निश्चित याची देखील चौकशी करू. बघतो ना, कामं बघतो आहे, परंतु कामामध्ये आता आपण जे मला काही दृश्य दाखवले रेतीचे वगैरे, तर ते माझ्या पाहण्यामध्ये आत्तापर्यंत आले नाही. पण आता आपण दाखवले आहे तर त्याची निश्चितच मला चौकशी करावं लागेल. कामं सुरू झालेली आहेत, ते आपण जे कामाबद्दल बोलतात ना, हे जस्ट आत्ता सुरू झालेले आहे, तर त्याची चौकशी आम्ही करतो आहे. माती आहे, रेती आहे, जे आहे, थर्ड पार्टी ऑडिट देखील आपल्याला त्यामध्ये करता येईल. इंदिरानगर परिसरात नगर परिषद बुलढाणा यांची शेरीविल येथे जागा आहे, त्या ठिकाणी वॉल कॉम्पोट करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी डस्ट आणि माती मिळून निष्कृष्ट दर्जाचे काम सुरू आहेत. याची क्वालिटी कंट्रोलच्या मार्फत चौकशी व्हावी आणि तोपर्यंत बिल काढण्यात येऊ नये, अन्यथा आमच्या MIM च्या वतीने आंदोलन करण्यात येईल. शिराळा तालुक्यातील चरण येथील राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक अरुण रेळेकर यांना मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आलं. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भावे नाट्य मंदिर सांगली इथं आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान समारंभात शिराळा तालुक्यातील चरण येथील राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक अरुण रमेश रेळेकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गेल्या 23 वर्षांपासून त्यांनी कराटे या क्षेत्रात स्वतःला वाहून घेतलं आहे. तालुक्यातील अनेक खेळाडूंनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य तसंच राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील विजयकुमार काळम पाटील, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तसंच जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो. 1,16,000 गणेश मूर्तींचं विसर्जनही कोकणामध्ये करण्यात आलं आहे. जिल्ह्यात एकूण 1,16,000 गणपती बाप्पांचं मोठ्या भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं. चिपळूण सावर्डे येथील गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. आपल्या लाडक्या बाप्पाची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून नदीकाठच्या भागात विसर्जन करण्यात आलं. तर कोकणात पारंपरिक पद्धतीनं खेळला जाणाऱ्या ढोलकीच्या ठेक्यावर जाकडी नृत्यही नदीवरती करण्यात आला. आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात आपल्या लाडक्या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून बाप्पाला यावेळी निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये पलूस तालुक्यातील गणरायाचं विसर्जन करण्यात आलं आहे. गेले 7 दिवस कुटुंबातील एक घटक बनून राहिलेला गणपती बाप्पा त्याच्या नैवेद्याला मोदक, पेढे, बर्फीची बडदास्त, तर फुलं, दुर्वा, आघाड्याची आरास, सुंदर वस्त्र आणि आभूषणं, त्याचबरोबर विद्युत रोषणाईंनी उजळून निघालेला परिसर, 7 दिवस राजासारख्या राहिलेल्या बाप्पाला जड पावलांनी विसर्जनाला घेऊन जाताना भक्तांचा ऊर भरून आलेला. घरातून बाहेर पडताना ऊसाची कांडी सोलेना आणि गणपती बाप्पा बोलेना अशा आर्तस्वरात भक्तांच्या ओठावर होते. आज संपूर्ण पलूस तालुक्यातील कृष्णा काठावरती गणेशमूर्ती विसर्जनासाठी भक्तांनी रीक केलेली पाहायला मिळाली. लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या असे भाविक बाप्पाला विनवित होते.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा। उजनी धरण पूर्ण क्षमतेनं म्हणजे 100% भरलं असल्यानं उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये 65,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंढरपूर नगर परिषदेची आपत्ती यंत्रणा सज्ज झाली असून भीमा नदी पात्रात एक रेस्क्यू बोट, JCB, डंपर व अतिक्रमण वाहन कर्मचारी तैनात करण्यात आलेत. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टरखाली सापडून एका मुलाचा दुर्दैवी अंत झालाय. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे इथं गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलगा ठार झालाय. गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. शिवराज संतोष शेलार वय वर्ष 14 असं ठार झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. छत्रपती विद्यालयात बसलेल्या गणेश मूर्तींचं गुरुवारी दिनांक 31 रोजी गावालगत असलेल्या नदीत विसर्जन करण्यात आलं. त्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेजवळ आले. यावेळी विसर्जन मिरवणुकीसाठी आलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसून काही विद्यार्थी पुन्हा शाळेत आले. यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेला शिवराज हा ट्रॅक्टर पाठीमागे घेत असताना खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ठार झाला. सर्वपक्षीय आणि अधिकारी यांच्यात LBT संदर्भात व्यापारी एकता असोसिएशनची बैठक संपन्न झाली. बैठकीत असोसिएशनने आपली बाजू ठामपणे मांडली. अभय योजना घेतलेल्या व्यापारी बांधवांची असेसमेंट रद्द करावी आणि इतरांची असेसमेंट करण्यासाठी योग्य ते निकष ठरवण्यात यावेत यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करावी. सदर बाबींवरती सखोल चर्चा झाली. पुढील आठवड्यात तपशीलवार चर्चा करून सदर प्रस्ताव आयुक्तांच्या पुढे सादर करून तसा ठराव करून एकमतानं ठरलं आहे. तोपर्यंत कारवाई थांबवावी अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे. सदर बैठकीला महापौर, उपमहापौर संजय बजाज, शेडगी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी, गौतम पवार, प्रशांत पाटील मजलेकर, किशोरदादा जामदार, शेखर माने तसंच LBT अधिकारी उपस्थित होते. मिरजेतील झारीबाग गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित महाप्रसादाचा हिंदू मुस्लिम बांधवांनी लाभ घेतला. झारीबाग गणेशोत्सव मंडळ हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. प्रतिवर्षी गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. याही वर्षी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादाचा हिंदू मुस्लिम बांधवांनी लाभ घेतला. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन महाआरती केली. यावेळी प्रताप मद्रासी, साजिद मुजावर, विवेक कांबळे, अक्षय रेड्डी, तौफिक शेख, रियाज शेख, निलेश परवरे, असलम नाडवाले, संदीप पाटील, संदीप कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळ तर्फे आज महाप्रसाद आयोजन केलं आहे. हे दुसरं वर्ष आहे आणि झारीबाग एकतेचं प्रतीक आहे. हिंदू मुस्लिम बांधव एकत्र इथं गुण्यागोविंदानं नांदतात आणि कुठल्याही प्रकारात इथं तक्रार न करता एकीनं आपलं सगळेजण एकत्र राहून सामाजिक उपक्रम राबवतात. तरी सगळ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्या. सांगली LCB पोलिसांनी चंदन चोरी प्रकरणातील आरोपींकडून 2 गुन्हे उघडकीला आणून 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सांगली LCB प्रमुख राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयातील चंदन चोरी प्रकरणातील समाधान शिवाजी चौरे वयवर्ष 27 या आरोपीकडून आणखीन 2 चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. समाधान चौरेकडून संजयनगर धान्य गोडाऊन इथून 12-चाकी ट्रक चोरी आणि शिरोळ MIDC इथून डंपर चोरी उघड करून या चोरी प्रकरणातील स्विफ्ट कार असा 19 लाख रुपयांचा मुद्देमाल LCB पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमध्ये LCB प्रमुख राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI प्रवीण शिंदे, नारायण निकम, परमेश्वर नरळे, अरुण सोकटे, सुनील लोखंडे या पोलिसांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पाहिजे होते ते आरोपी पकडल्यानंतर त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यापैकी समाधान चौरे यांनी यापूर्वी संजयनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक मोटार लॉरी चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने शिराळा MIDC पोलीस स्टेशन येथील एक डंपर चोरल्याची कबुली दिली. सदर दोन्ही गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. तसेच त्या गुन्ह्यात मारुती स्विफ्ट कारचा वापर केलेला होता, तीही गाडी ताब्यात घेतलेली आहे. आरोपी समाधान चौरे यास दिनांक 4/9/16/17 पोलीस कस्टडी रिमांड आहे. इस्लामपुरातील बालगणेश मंडळाच्या वतीनं नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या.
इस्लामपूर शहरातील सर्वात जुन्या काळातील असणाऱ्या यल्लम्मा चौक परिसरातील श्री बालगणेश मंडळ स्थापन होऊन 60 वर्ष झाली आहेत. आजही जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांना सन्मान देऊन त्यांच्या हस्ते देखाव्याचं उद्घाटन करण्यात येतं. रविवारी रात्री उशिरा या बालगणेश मंडळाच्या वतीनं लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते देखाव्याचं उद्घाटन झालं. सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन एकाच वेळी श्रीफळ वाढवलं गेलं. समाज प्रबोधन करताना अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती इत्यादी उपक्रमही या मंडळाच्या वतीनं राबवले जातात. नवीन पिढीनं जी सुरुवात केली त्या पिढीनं एक चांगला पायंडा पाडलेला आहे की जे रिटायर झालेले लोक आहेत किंवा जे निवृत्त झालेले लोक आहेत किंवा जे फाउंडर मेंबर आहेत त्यांच्या हस्ते दरवर्षी ते या उद्घाटन सीनचं उद्घाटन करतात आणि सगळ्यांना बोलवतात. चांगल्या पद्धतीचं एक मंडळ आदर्श उभा करत असताना सर्व चांगल्या पद्धतीनं डान्स आणि कलागुणांना लहान मुलांच्या वाव देण्यात येत आहे. शिवाय ढोल ताशा पथकामधली आमची मुलं की किमान 7वी ते 8वीमधली आहेत अशा उत्कृष्ट पद्धतीनं ढोल ताशा पथक वाजवत आहेत. तर त्यांच्याही कलागुणांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सुरेख आम्ही साथ देत आहे आणि कुठल्याही गोष्टीची आमच्या मंडळाच्या लहान मुलापासून ते मोठ्या मंडळ मोठ्या सदस्यापर्यंत संस्थापक मोठा असेल तरी त्यालाही अडचण येत नाही आणि हीच आमची वंदना. लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठाननं पर्यावरण रक्षक गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षाला गणपती बाप्पाचा आकार दिलाय. बघूयात SBN मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठाननं पर्यावरण रक्षक गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षाला गणपतीचं रूप दिलंय. झाडे लावू झाडे जगू असा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी एक एक वृक्ष लावून जोपासणं गरजेचं आहे. यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हा आगळा वेगळा गणेशोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. याशिवाय वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीनं या गणेशोत्सव काळात एक गणेश एक मंडळ व 5 वृक्ष असा उपक्रम राबवून प्रत्येक गणेश मंडळाला 5 वृक्ष मोफत देऊन बाप्पाच्या नावे जोपासण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मी दगड नाही, मी देवळात नाही, मी झाडात आहे असा संदेशही देण्यात आलाय. जत येथील रेव्हेन्यू गणेशोत्सव मित्र मंडळानं वृक्ष भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. रेव्हेन्यू गणेशोत्सव मंडळ महसूल कॉलनी पत्रकार नगर जत यांच्या वतीनं जत शहरातील 20 गणेशोत्सव मंडळानं जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजीव तहसीलदार यांच्या हस्ते वृक्ष भेट देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक तहसीलदार यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेबद्दल मार्गदर्शन केलं. रेव्हेन्यू गणेशोत्सव मंडळ हे स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्यविषयी व्याख्यानमाला, वृक्षारोपण आणि यावर्षी प्रत्येक मंडळांना वृक्षवाटप असे अनेक उपक्रम मंडळानं राबवलेत. तसंच शासकीय कार्यालयांना देखील मंडळाच्या वतीनं वृक्ष भेट देण्यात येते. यावेळी तहसीलदार कार्यालयातील गणपती मंडळांना वृक्ष भेट देण्यासाठी गेलेल्या मंडळातील कार्यकर्त्यांना चांगला उपक्रम राबवित असल्याचं सांगत मंडळाचं कौतुक करण्यात आलं. नंतर बापाने प्रॉपर्टी दिली नाही म्हणून त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकून किंवा आणि कशाने तरी मारून त्याचा मर्डर केलेला आहे. सख्या भावाचा मर्डर केल्याची घटना काल तुम्ही पाहताय, म्हणजे तुला भावाची. मग असं सगळं असताना जन्म दिलेल्या आईचा रिस्पेक्ट न करणं, जन्म दिलेल्या बापाला त्याची किंमत न करणं, अशा समाजाकडून पोलिसाला चांगल्या मानाचा दर्जा मिळेल किंवा पोलिसाला चांगलं म्हणेल अशी अपेक्षा आम्ही का धरावं. ज्या दिवशी आम्ही या पोलीस खात्यामध्ये आलो त्या दिवशी आम्ही समाजाचं वृत्त घेतलं. जे काही चांगलं आहे ते चांगलं सांगून समाजाला घडवणं हे आमचं काम आहे. चांगली सांगणारी लोक समाजामध्ये आता कमी झालेली आहे. खानदेशात गणराया पाठोपाठ महालक्ष्मीचंही पावसाच्या जोरदार धडाक्यामध्ये आगमन झालंय. कोकणात गौरींच्या प्रमाणे खानदेशात महालक्ष्मीचं आगमन होतं. हा महालक्ष्मी उत्सवाचा सोहळा 3 दिवस चालतो. पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी पूजन आणि दर्शनाचा कार्यक्रम पार पडतो. तर दुसऱ्या दिवशी या महालक्ष्मीला निरोप दिला जातो. अत्यंत सुंदर अशा चेहरा असलेल्या महालक्ष्मी जळगाव, धुळे आणि नंदुरबारात दिसून येतात. अनेक कुटुंबांमध्ये तर 100 वर्षांची परंपरा आहे. खानदेशात ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा 2 लक्ष्मी मनमोहक प्रतिकृती तयार केल्या जातात. त्यासोबत एक बाळ असतं. सोबत गणपती बाप्पा विराजमान असतात.
ज्या ठिकाणी महालक्ष्मी बसवल्या जातात त्या ठिकाणी आजूबाजूला सुंदर आरासही केली जाते. आरती आणि अन्य पूजापाठासोबत रोषणी दिलखेच असते. या सर्व उत्सवात महिला आणि मुली प्रामुख्यानं सर्व तयारी करून घर आणि महालक्ष्मी सजवण्याचं काम करतात. आणि आज आमच्या कदम मांडणे घराण्यात महालक्ष्मी देवी पधारली आहे. या देव्या आमच्या घरात गेल्या 6 पिढ्यांपासनं दर्शन देत आहेत आणि ही सध्याची आमची 7वी पिढी आहे. आणि नेहमीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही खूप अत्यंत उत्साहाने हा सण साजरा करत आहोत. एका महिलेला स्त्री म्हणून जो मान भेटतो तो ह्या उत्सवानिमित्त आपण साजरा करतो. आणि ही जी गोष्ट आहे त्यामुळे आम्हाला अत्यंत उत्साह होतो. आमच्याकडच्या ह्या ज्या महालक्ष्म्या आहेत ह्या साधारण गेल्या 70 वर्षापासून बसतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडच्या ह्या पितळी मुखवट्याच्या महालक्ष्म्या आहेत. आता आमची जवळजवळ ही 5वी पिढी आहे. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देतो, नंतर गवल्यांची खीर आणि केळ्याची कोशिंबीर ही आमच्याकडे आवश्यक असते. मिरजेतील नलवडेवाडा इथं महिलांनी गौराईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत पारंपरिक खेळाचा आनंद लुटला. नलवडेवाडा इथं घरोघरी आकर्षक गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. गणेश मूर्ती पाहण्यासारख्या असून या मूर्ती पाहताना देहभान हरपतं. या गणेश मूर्तींसमोर नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीची आकर्षक रोषणाई केली आहे. गणेश मूर्तींजवळ गौराईंची स्थापना करून गौराईला सुंदर आभूषणांनी सजवण्यात आलं आहे. काल गौराईंचं आगमन झालं आहे. महिलांनी पारंपरिक खेळाचा आनंद लुटत गौराईची स्थापना केली. आज गोड नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य गौराईला दाखवण्यात आला. महिलांनी गौराईला नैवेद्य दाखवून पारंपरिक खेळाचा आनंद लुटला. आज महिला रात्रभर जागरण करून गौराईचा जागर करतात. उद्या 7व्या दिवशी गौरी गणपतींचं विसर्जन होतं. आम्ही काल गौरीची स्थापना केली आहे. गौरी पूजन आज आम्ही सगळ्या महिला मिळून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत आहे. आज दिवसभर गौरी खेळवून रात्री गौरीचं जागर करून खेळवून उद्या गौरी विसर्जन करणार आहे. सर अशी पारंपरिक खेळ खेळतो, जिम्मा फुगडी आणि खिस बाई खिस हा कार्यक्रम करतो. परत उखाणी येतो आणि मुला लहान मुलांचा आम्ही कार्यक्रम ठेवतो. परत आम्ही सगळ्या महिला मिळून सगळ्या ह्याची आम्ही गाणी म्हणतो. प्रत्येक तऱ्हेतरीची वेगवेगळ्या नमुन्याची सगळ्या महिला आमच्या गाणी म्हणतात. आणि घागरी घागरी फुकवून आम्ही गौराईचा आम्ही जागर करतो. SBN मराठीच्या दणक्यानं जत वळसंग हद्दीतील धानम्मा देवीच्या नावतानं पावत्या घेणारा भाऊसाहेब नापिक यानं पळ काढलाय. SBN मराठीच्या दणक्यानं जत तालुक्यातील वळसंग हद्दीतील संगतीर्थ इथं गेल्या अनेक वर्षांपासून श्री धानम्मा देवीच्या नावानं बोगस पावत्या छापून देवस्थान मंदिरात बेकायदेशीरपणे 1,00,000 रुपये गोळा करणारा भाऊसाहेब नापिक हा येथून पावती बुकासह पसार झालाय. याची खुमासदार चर्चा वळसंग व परिसरात सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांना बेकायदेशीरपणे पावत्या देत मोठी लूट सुरू होती. याला काही राजकीय नेत्यांचीही फूस होती. त्यामुळे या पावत्या अधिकृत आहेत अशी कोल्हेकुई या नेत्यांची व त्याच्या चमच्यांची सुरू होती. परंतु SBN मराठीच्या दणक्यानं त्यांनी पलायन केलेल्या अधिकृत पावत्या आहेत तर मग पळून का गेलात असा सवाल नागरिक करतायत. याबाबतीत समजलेली अधिक माहिती अशी की यापूर्वी या इसमावरती काही भानगडखोर पुढाऱ्यांमुळं याच कारणास्तव जत पोलिसात गुन्हा दाखल असून अटकही झाली आहे व हा खटला जत न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु भाविकांची दिशाभूल करून खोट्या पावत्या खऱ्या भासवत ही लूट पुन्हा सुरू झाली होती. आता SBN मराठीच्या दणक्यानं बंद झालेले नागरिक आता समाधान व्यक्त करतायत. भाऊ नापिक व गावातील ज्या पुढाऱ्यांमुळे तो सक्रिय झाला होता त्यांची 1,00,000 रुपयांच्या घोटाळ्याची सखोल चौकशी होणं मात्र आवश्यक आहे.
जत शहरामध्ये गणपतीची वर्गणी घेण्याच्या कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली आहे, तर चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जत शहरात गणपतीची वर्गणी घेण्याच्या कारणावरून एकाला मारहाण करण्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमाराला घडली. बाबा शिंदे, शिवकुमार शिंदे, सागर पथरूट, संदीप राम पथरूट राहणार जत या चौघांविरोधात जत पोलीस ठाण्यात भागवत अंकुश शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री 11:00 सुमाराला MH 11 AC 6242 या गाडीवरील ड्रायव्हरला आरळी कॉर्नर इथं अडवून दमदाटी मारहाण करून गणपतीची वर्गणी मागण्याच्या कारणावरून भांडण झाल्याची घटना रात्री घडली. या संदर्भात चौघांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी सकाळी परस्पर फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यानं पोलीस ठाण्यात काल रात्री तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट. यशाचा अभिमान, चाटेचा सन्मान. आम्ही घडवले 11,572 डॉक्टर्स आणि 22,318 इंजिनियर्स. चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन नाव इन सांगली, मिरज अँड तासगाव. स्कूल, कॉलेज अँड क्लासेस. चाटे IIT अँड NEET जेनरेटिंग जिनियर्स अँड इंजिनिअरिंग और मेडिकल एंट्रन्स कोचिंग इन्स्टिट्यूट. IIT JEE मेन्स अँड ॲडव्हान्स, JEE मेन्स and NEET. Experienced and expert facilities for all subjects. Personal attention and doubt clearing section. Special and careful coaching boost studies. Parent ward interaction eliminates educational irregularities. Chate's perfect notes prepared by subject expert teachers multiplies success. For admission contact, opposite Sadanand Hotel, चांदनी चौक, मिरज रोड, सांगली. 9595983003, 9371275439. नियर हॉटेल अर्फा, शिवाजी रोड, मिरज. 9372458554, 9325064176. DK पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मणेराजुरी रोड, तासगाव. 9595893003, 9371275439. NEET JEE असो वा 10वी 12वी, यश म्हणजे चाटे. 3 दशक गुणवत्तेची विद्यार्थी पालकांच्या सहकार्याची. चाटे द सिम्बॉल ऑफ मेरिट. खास आपल्यासाठी घेऊन येत आहे नवनवीन व्हरायटीचे 4G मोबाईल्स, सॅमसंग, नोकिया, लिनोवो, विवो, ओप्पो, पॅनासोनिक, अशा असंख्य मोबाईलच्या व्हरायटीज. मोबाईल घ्या स्मार्ट, व्हा एक्स्ट्रा स्मार्ट. होलसेल आणि रिटेल फक्त न्यू बालाजी कस्टम शॉप मध्येच. बापटबाल शिक्षण मंदिरा शेजारी, ST स्टँड रोड, सांगली. जीवन ज्योत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर मिरज संचलित स्कॉलर्स पब्लिक स्कूल मिरज इंग्लिश मीडियम. शैक्षणिक वर्ष 2017 नर्सरी ते 7वी पर्यंत प्रवेश सुरू. आमच्या स्कूलची वैशिष्ट्ये आणि ध्येय प्रशस्त इमारत आणि भव्य क्रीडांगण, सुरक्षित निसर्गरम्य व प्रसन्न वातावरण, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, ई लर्निंगची सुविधा, शुद्ध पाण्याची सोय, विविध प्रकारच्या खेळासाठी प्रशिक्षण, तर शालेय विविध स्पर्धांचे आयोजन, सायन्स एक्झिबिशन, भारतीय संस्कृतीचे जतन व सर्वांगीण विकास, वार्षिक स्नेह संमेलन, शैक्षणिक सहलीचे आयोजन, समर कॅम्पचे आयोजन, अवर फ्युचर प्लॅन, डे बोर्डिंग स्कूल, अमेनिटीज इन आर्ट, स्पोर्ट्स अँड कल्चर, समर कॅम्प ऑफरिंग वोकेशनल स्किल अँड ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सिंग कॅम्प फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनल, सोशल अँड नॅशनल व्हॅल्यू, कोचिंग क्लासेस फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तेव्हा आपल्या पाल्याच्या उत्तम भवितव्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता नदीवेस, मिरज आणि शाहू कॉलनी, दत्त कॉलनीच्या पूर्वेला, मिरज. संपर्क मोबाईल 9158021584 किंवा 7743842111. एका वर्षात 100 जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट.
अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल, चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट, शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र, चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. स्क्वेअर सायन्स अकॅडमी, सीईटी टॉपर्स ऑफ अवर क्लास 170, HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज. इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास, पर्सनल गायडन्स, टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन, मोस्ट फोकस्ड कोचिंग फॉर बोर्ड CET अँड JEE, प्रोविजन ऑफ प्रिंटेड नोट्स अँड स्टडी मटेरियल. कॉन्टॅक्ट मुळे सर, 8888517084, तांबोळकर मॅम, 9850993238. स्क्वेअर सायन्स अकॅडमी, पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन, रोहित कलेक्शन, जवा दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जे. एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बड़ौदा, मिरज. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं, और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में, और ढेर सारी वैरायटीज भी है. क्या बात कर रहे, तो चलो चलते हैं. शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक, यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेस मिलते हैं. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED एंड LCD TV, AC, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज. यहाँ डेबिट क्रेडिट पेटीएम यूज कर सकते हैं, और यहाँ पर बजाज फाइनेंस और EMI भी अवेलेबल है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मिरज.